हा जो भाग आहे तो अष्टप्रधान मंडळांचे वाडे होते हे सगळे, आणि इथे त्यांचे सगळे जे काम चालायचे ते इथून चालायचे। तर आम्ही आता चाललो आहोत जेवायला, कारण आता 1:30 वाजला आहे आणि गोंगाट पण इथे भरपूर आहे। सध्या थकले आता सगळे, आता जेवण करू आणि जेवल्यानंतर आम्ही आधी गुरुजवर तिथे जाणार आहोत, त्याच्यानंतर टकमक टोकावरती जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग डिस्पर्स। रोपवेच तिकीट काउंटर इथे आहे। आता अपडेट असा आहे आत्ताचा की आम्ही काही जण आता परत रोपवेच्या तिथून काही पॉइंट्स बघायचे राहिले तिथे जातोय। आता वाघ दरवाज्याला जातोय, तिथून हिरकणी बुरुज बघायचा आहे आणि टकमक टोक हे बघायचं आहे, कारण ते गाईडनी जेव्हा इन्फॉर्मेशन सांगितली त्याच्यात हे पॉईंट कव्हर नाही झालेत। आणि मेन म्हणजे असं म्हणतात की वाघ दरवाजा हा थोडा रिस्की आहे, पण तिथे उतरू नाही शकत कोणी, माणसं उतरू नाही शकत, म्हणूनच त्याचं नाव वाघ दरवाजा आहे असं म्हणतात। आणि पण आमच्यामध्ये जे मेंबर्स आहेत ते खूप उत्सुक आहेत ते बघण्यासाठी आणि रिस्क घेण्यासाठी, म्हणून चला। येस, आणि काही मेंबर्स आमचे दमलेच एवढं सगळं फिरून उन्हामध्ये, त्यामुळे मग ते रोपवेने बाकी जण खाली जातात आणि आम्ही जे आहे काही अतिउत्साही मंडळी आम्ही पॉईंट्स बघायला परत निघालो आहे। आणि मेन म्हणजे जर तुम्ही रायगड रोपवेच्या हॉटेलमध्ये जात असाल, आम्ही तिथे जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा आम्हाला असं कळलं की 1 तास आधी ऑर्डर द्यायला लागते जेवणाची, त्याच्यानंतर तुम्हाला ते जेवण पुरवतात। आणि आम्हाला लिटरली काही मिळालं नाही आहे तिथे, आम्ही फक्त आईस्क्रीम खाऊन निघालो आहे। तर आता बघू वाटेत जर काही मिळालं ताक सरबत वगैरे तर नक्कीच आम्ही ते घेणार। आम्हाला 5:30 पर्यंत इथून म्हणजे गडावरून खाली उतरायला सुरुवात करायला लागणार आहे। कुठे अरे बापरे, अंगावर खरं सांग मारली ना त्यांची पूर्ण गॅंग दिसते मिळते मला काटे विटे सगळे विसरून पळावं लागेल। उतरण्यामध्ये मजा तर खूप आली, तेवढीच मेहनत आता चढताना लागते। आणि काटेरी झाडं आजूबाजूला खूप आहेत। आता आम्ही चाललोय हिरकणी बुरुजला, तिथून टकमक टोक आणि मग तिथून खाली उतरणार। काटेर उतले आहेत खूप आणि इवन मधमाशा सुद्धा भरपूर आहेत झाडांवरती, त्याच्यामुळे ती पण एक भीती आहे। मॅन वर्सेस वाईल्डचा फील येतो थोडा थोडा। मिशन सक्सेसफुल। आता वाघ दरवाजा आम्ही कम्प्लीट केला, त्याचा शूजचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हँडलवर येणार आहे आता।
दमलो आज फुल दमल कस पायऱ्या चढायला लागतात म्हणून दम लागत नाही तर काही इशू नाही. अख्खा रायगड चढलो वाघ दरवाजा झाला आता उतरणार पण आहे त्याच्यामुळेच थोडा स्टॅमिना वाचवतोय त्याच्यामुळे आम्ही हिरकणी गुरुला नाही चाललोय बाकीचे जाते. याच पॉइंटला थांबून आपल्याला गाईडनी इन्फॉर्मेशन दिलेली ह्याच्याबद्दल आणि हा तलाव आहे वरून तिथे थांबून आम्ही ह्याचा व्ह्यू बघितलेला. तर आता डायरेक्ट आम्ही किल्ल्यावर न जाता आपल्याला डायरेक्ट एक मार्ग आहे टकमक टोकाला जायला. जोश सर जोश ते बेलपळ्याच्या डोंगरावर असेच बेलपळ्याच्या डोंगरावर आम्ही गेलो तर असेच मागे लागले असे सगळे खात होते आम्ही असंच चढत चढत तिथे काय पाय वाटत नव्हते आम्ही असंच मधून घुसलो कुठून तरी असं बघितलं आमच्याकडे धावत सुटले सगळे आम्ही उलटे पण नंतर कळलं ते दुसरीकडे धावत गेलो असे धावत यायला लागले तिथकडे यायला लागले. बरं सरबत टाकायच्या बसायचं का नाही सरबत नको चला चला सरबत हे आमचे टीम लीडर आहेत आणि यांनी एकदा सरबत पिलं की मग थांबतचं नाव नाही घेते म्हणून यांना आम्ही सरबत नाही पाजणार आहे सध्या. मला कॉस्ट्युमने टार्गेट दिलं होतं की आपल्याला दोन किंवा तीन पॉईंट करायचे आता तिसरा पॉईंट झाला आणि आपण खाली पडलो. अजून काय करायचं रेग्युलर डे यायला पाहिजे अजून मला तर इच्छा आहे पण शरीराने नाही इच्छा आता तो रुपयाला फुगत पाय दुखायला लागले कुणी नाही आहे बसा आता घाम फुटला मला खाली आता खाली जायचं मस्त आंघोळ करायची आणि आता आराम करायचा. ती दाखवायला बघता अशी दाखवते की मी खूप थकली आहे वगैरे पण एक आणि दोन या दोन व्यक्तींसोबत ती गड किल्ले अशीच करते आहे सगळे पॉइंट सगळे पॉइंट धडकी वगैरे नेक्स्ट टाइम किल्ले बंद यांच्यापासून. आता 5:10 झाले आहेत 5:10 आणि आम्ही टकमक टोकावरती जस्ट आता पोहोचणार आहोत. तर आता इथे फोटो वगैरे काढणार बघणार हे सगळा इतिहास तुम्ही ऐकलाय आधीच्या व्हिडिओ मध्ये. तर बस खतरनाक व्ह्यू इथे आहे एन्जॉय द व्ह्यू एन्जॉय द व्ह्यू धोका तर माझ हिंदी मधलं शब्द मिळेल म्हणतोच म्हणताय तो अरे कहना क्या चाहते हो कुछ भी अरे परत चढायला लागणारच आहे रे परतशी तर आपला टकमक टोक झालेला आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला सुद्धा सुरू केली आहे आणि मेन म्हणजे आम्ही हा शॉर्टकट रस्त्याने चाललोय जो नॉर्मल रूट आहे तो वरचा आहे आणि हा शॉर्टकट आहे थोडासा सध्या तरी बरा आहे हे जे असे रस्ते आहेत ते असले तरी चालतात पण पायऱ्या नाही आले पाहिजे पायऱ्या आल्या की मग दमायला होत. एन्जॉय आणि हे बघा हे पण तुम्ही करू शकता नाही खरोखर कचरा जिथे जिथे दिसेल उचलत चला बाबा 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 हे थोडं डेंजर
हे सांभाळून या. हळू मस्त पैकी आम्ही ताक पिलेला आहे इथे आणि आता एनर्जी आली आहे ती नेक्स्ट लेवल आहे. सुसाट सुटले आहेत सगळे. चढताना प्रॉब्लेम असतात कारण पायऱ्या आहे आणि आता सुद्धा आहेत मध्ये मध्ये फक्त असे काही पॅचेस आपल्याला दिसतीलच. पण उतरताना जी मजा येते ना ती वेगळीच असते. आम्ही धावत सुटतो लिटरली. आमचे दोन मेंबर जे आहेत आमचे टीम लीडर ते गेले आणि त्यांचा असिस्टंट पण गेला. ही फक्त आमच्या टीम मध्ये आली आता. जय भवानी जय शिवाजी. अरे